श्रावण मासाचं औचित्य साधत आज धुळे शहरातील चितोड रोडवरील विखे नगरातील श्री भोलेनाथ हनुमान मंदिरात महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। त्यानिमित्त परिसरातील असंख्य भाविकांनी या महाभंडाराचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला। विखे नगरातील सदर श्री भोलेनाथ हनुमान मंदिर हे जुने असून हे भाविकांसाठी श्रद्धास्थान ठरले आहे। त्या पार्श्वभूमीवर यंदा श्रावण मासानिमित्त परिसरातील रहिवासी तथा श्रमिक कष्टकरी यांच्या पुढाकाराने या महाभंडाऱ्याचे आयोजन करून हा उत्सव साजरा करण्यात आला। एकूण 3000 लोकांसाठी या भंडाऱ्याचे आयोजन असून भाविक उत्स्फूर्त या प्रसादाचा लाभ घेत आहेत अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली। या कार्यक्रमास उपमहापौर भगवान गवळी, नगरसेवक नरेश चौधरी, सुनील चौधरी, गौरव जगताप, सुनील बैसाणे, छोटू पाटील, अशोक गवळी, हिरामण गवळी आदि उपस्थित होते। मंदिरातर्फे श्रावण मास निमित्ताने कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। महाभंडाराचं आयोजन आहे, 3000 लोकांचा हा कार्यक्रम आहे आणि सगळे श्रमदानातले लोक कष्टकरी लोकांच्या श्रमितीतून हे भंडारा निर्माण झालेला आहे। तरी भंडाऱ्याचा कार्यक्रम हा पहिल्या वर्षी असून आता मागच्या वर्षी प्राणप्रतिष्ठा झाली। हा मूर्ती जुनी असून मंदिर हे जुनं होतं, पण श्रावणच्या निमित्ताने हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात भव्य कार्यक्रम करण्यात आलेला आहे। यापुढे लोकांनी सहकार्य केले, इथल्या स्थानिक लोकांनी विचार करून सर असा श्रावण मास निमित्ताने कार्यक्रम सुरू राहील आणि भोलेनाथ श्रावण मासाच्या निमित्ताने आपल्या हिंदू धर्मात म्हणलं गेलं आहे की भोलेनाथ साक्षात राहतो धरतीवर आणि भाविक भक्तांच्या साठी भोलेनाथ कायम आशीर्वाद देत राहतो। अशी दया कृपा पाणी धुळे शहरावर व महाराष्ट्रात पाण्याचे जिथं जिथं दुष्काळ असेल तिथं तिथं भोलेनाथांनी दया कृपा करावी हीच विनंती घेऊन हा भंडारा निर्माण केलेला आहे।